काय म्हणते वारा जागीरची हवा सध्या? काय सध्या सर, वारा म्हणजे जसे हवा सुटलं तसं उभणतात, तशी हवा सुटली नाही. नाव गावाचं नावच वारा जहागीर आहे. जहागीरांचं गाव स्थिती एकदम चांगली आहे. तसं काय मतभेद? काय मतभेद नाही. एकाच गावातील लेकर आहेत, एकाच पाण्यात दोन मासे वाटून वाटून खातात. एकाच पाण्यातील दोन मासे. ओके, धन्यवाद. ठीक आहे. हो काका, कुठून आले तुम्ही? कुठून आले? वारातून. बरं, काय माहोल आहे इलेक्शनचा? आता माहोल आपल्याला वारात काय माहिती आहे? तुमची फॅशन कोणती नेमकी? ही काय फॅशन आहे अशी? ही वारातून शेंगायत की दुरीच्या? हो. बर बर, कुणाचा माहोल आहे वारात? नाही हा, कुणाचा माहोल आहे? माहोल आता का आपल्याला काय माहिती वारात? नाही तुम्ही घरी तर येताना संध्याकाळी. मग कुणाचा माहोल? हा, वत्सगुल्मेल आयुष्या जनतेच्या मनात काय, जनतेच्या मनातील सरपंच कसा असावा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज मी उभा आहे वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ग्राम वारा जहागीर येथे, अर्थात हे जहागीरदारांचं गाव आहे. आणि इलेक्शनचा माहोल सध्या दिवसेंदिवस वाढलेला आहे. चौकाचौकात इलेक्शनच्या गप्पा चालू आहेत. वारा जहागीरचा जर आढावा द्यायचा असला तर 11 जागा इथं आहेत मेंबरच्या, आणि 11 जागेसाठी तब्बल 2 पॅनलचे 25 उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जे काही पूर्वीचे पूर्वाश्रमीचे सरपंच राजू फायगन यांचं एक पॅनल आहे, त्यानंतर अजून एक पॅनल आहे ग्रामविकास परिवर्तन पॅनल वारा जहागीरचं. तर असे 2 पॅनल मिळून 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नेमकं वारा जहागीरच्या जनतेला सरपंच कसा अपेक्षित आहे, त्यांच्या मनात काय आहे, काय कुणाची हवा आहे वाऱ्यामध्ये? हवा काय सांगा, काय सांगाल? नमस्कार. नमस्कार. काय म्हणता वारा जहागीर मध्ये कुणाची हवा आहे? तुम्ही मेंबर आहेत का? मी उमेदवार. अच्छा, तुम्ही उमेदवार आहेत? अपक्ष उमेदवार. कुठला? ग्रामपंचायत वारा जहागीर निवडणूक. ओके, वार्ड क्रमांक 1 चे अपक्ष उमेदवार राऊत संभाजी चिंदामन. काय कुठली तुमची विकासाची मुद्दे? जर समजा तुम्हाला सदस्य म्हणून संधी दिली, काय काम करणार? हे इथे लावलं काम काय करणार? तुम्ही काय करणार? वाचण्यासाठी आम्ही नाही आलोय. वाचण्यासाठी निश्चितच. सर्व गावचा विकास. हो, कशा प्रकारचा विकास करणार? विकास तर करीन साहेब. पुन्हा काही ग्रामपंचायतमध्ये ठरावामध्ये टाकेन, ग्रामसभा घेईन, ग्रामसभेमध्ये जनतेचा विश्वास मिळवेन, आणि त्याच्यातून ग्रामसभेतूनच हे सर्व काही मी मिळवेन. शुभेच्छा तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी उत्सवगुल मलाईतर्फे. थँक्यू. अजून कोणी काही कामं झाले नाही, काही चालले गरबाची कामं काम आहे गावात. कोणत्याच मेंबरने काहीच काम केले नाहीत गावातले. पूर्वीच्या अगोदर गरीबाचे काम पद्धतीचे काम मिळाले, सगळे गरीबाचे काम काही झाले नाहीत. ठीक आहे. अजून काही मेंबर्स आपल्या सोबत आहेत, काही लोक आहेत. सर नमस्कार. कशा प्रकारचं वातावरण आहे वाऱ्यामध्ये? वाऱ्याची हवा काय म्हणते? नो कॉमेंट्स. नो कॉमेंट्स. सुज्ञ उमेदवार आहेत वाऱ्याचे. आपण काही एखाद्या पॅनलशी निगडीत आहात? नो कॉमेंट्स. बरं का, गावातलं शिक्षक आहे मी, आणि शिक्षक काय मतदारांना काय संदेश योग्य नाही? ठीक आहे, मतदारांना काय संदेश द्या? मतदारांना एवढा संदेश देऊ इच्छितो की गावाचा सर्वांगीण विकास होईल आणि सुज्ञ लोक निवडून द्यावे की जेणेकरून गावाचा सर्वांगीण विकास होईल. दुसरी अपेक्षा काय ठेवू शकतो? बोलताय. बरं ठीक आहे, आपण दोघं मिळून बोलूयात. वाटाण्याच्या शंका तुम्ही गावातच पिकवता का? हो हो, गावातच. पाण्याची सुविधा चांगली झालेली धरणामुळे पुरते का? वारमास पाणी. हो, फुल पाणी. असे काय म्हणते वाऱ्याची हवा? वाऱ्याची हवा काय सर, आता हे उद्यापासून पुढे समजलं, आज नाही समजलं. सध्या नाही समजलं? नाही समजलं. सध्या कोणत्या दिशेने चालले काहीच नाही. कसं काय सर्वांच्या चालू आहे जोर, पण आता ते उद्यापासून पुढं समजलं. हा, आरक्षण रद्द झाल्या. मी SC समाजाचा कॅन्डिडेट होतो, मला इच्छा होती, पण मी गरीब ठरल्यामुळं मला काही अपक्ष म्हणून तुम्हाला ऑप्शन होता नाही, तसं करू शकत नाही ना. ठीक आहे, तुम्हाला संधी भेटली नाही. ठीक आहे, आगामी काळासाठी तुम्हाला शुभेच्छा. राम राम. राम राम. काय म्हणते हवा? आपण काहीच बोलत शकत नाही. अजून काही वाऱ्याचे मंडळी आपल्यासोबत. राम राम. काय म्हणते वारा? बरं आहे. कशी तुळशीची लढत आहे सर? दोन पॅनल मध्ये. दोन पॅनल मध्ये तुळशीची लढत आहे. एक राजीवभाऊ पायगन यांचं पॅनल आहे जे त्यामध्ये होत, आणि आता नवीन एक पॅनल तयार झाले त्यामध्ये सर्व. मला वाटतं BJP शिवसेना ते सगळे सगळे. कुणाची हवा? दोन सारखीच हवा आहे. सारखीच हवा आहे. सध्या तरी निवडणुकीतून फक्त एकच संदेश देऊ इच्छितो गावकऱ्यासाठी की
ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या हिळामेळीच्या वातावरणात व्हावा, कारण ग्रामपंचायतची निवडणूक ही 4-5 दिवसासाठीच असू शकते, 4-5 दिवसासाठीच असू शकते, पण सर्वांचे संबंध, सर्वांचे मित्रत्वाचे संबंध असतात. या गावात काय बाहेरचे लोक येऊन उभे राहणार नाहीत, पण निवडणुका या हिळामेळीच्या वातावरणात व्हावा एवढीच गावकऱ्याला माझ्याकडून हात जोडून विनंती. लाखात एक गोष्ट सरांनी केलेली आहे, कारण की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये वातावरण एवढं ढवळून निघतं आणि उभं कोण असतं, कोणतरी आपल्याच घरातला आपल्या विरोधामध्ये असतो, परंतु या वातावरणामुळं काय होतं, त्या घरातील नात्यामध्ये दुरावे निर्माण होतात. तर या निवडणुकीला एक तुम्ही असं राजकारण देता कामा नये, काही 4-5 दिवसापुरतंच ते राजकारण करायचं असतं, नंतर ह्या गोष्टी, नंतर ते गिले शिकवे मतभेद आपल्याला विसरून जायचे असतात. बापूजी आपल्यासोबत आहेत, नमस्कार बापूजी, काय सांगाल वाराच्या जनतेचा काय कल आहे? वाराच्या जनतेचं काय, आता आपल्यासारख्या साधारण माणसाला काय कळत? तुम्ही आता अनुभवी दिसता, साधारण नाही म्हणता येणार तुम्हाला, चांगलेच तुम्ही अनुभवी दिसता. काय कल काय जनतेचा कल? आता जी दोन पार्ट्या, आता एक पार्टी चालू आहे, एक पार्टी थोडी कमजोर आहे. हाजी बरं, इलेक्शन चालू आहे वाऱ्यामध्ये, काय मावलं आहे? आजींना काही घेणं नाही बोलतात इलेक्शनचं. अजून एक आहे अपक्ष उमेदवार बच्चूभाऊ कडू यांच्या पक्षाचे प्रहारचे. सर काय नेमके तुमचे विशिष्ट धोरण आहेत वारा जागेसाठी? माझे विशिष्ट धोरण म्हणजे दोन इथं दोन पॅनल राबलेले आहे, म्हणजे एक सरपंच म्हणून आहे तोरणेने आणि यांनी पॅनल तयार केलेली आहे, आणि विशेष म्हणजे कुठंतरी बच्चूभाऊचे विचार राबवावं इथं, यांनी सुविधा सुखसुविधा आतापर्यंत काही दिलेल्या नाही. म्हणजे निवडणूक लढत आहेत की सोबत काही पॅनल आहे? बरेच माझी मित्रमंडळी युवक पिढी माझ्या सोबत आहे सध्या, कोणी आतून कोणी बाहेरून, कोणाचे वडील पॅनलला असल्यामुळं कोणी आतून काम करत आहे, सर्व मित्रमंडळी माझ्या सोबत आहे, युवा पिढी सुशिक्षित पिढी माझ्या सोबत आहे, यांनी सुखसुविधा दिली नाही इथं. समजा वारा जागेच्या जनतेने तुम्हाला संधी दिली या निकालीकडे, तर विशेष काय तुम्ही करणार? वारा जागेच्या जनतेने जर मला इथं संधी दिली, मला सदस्य म्हणून इथं रुजू केलं, मी जनतेने मला सपोर्ट केला, तर मी सर्वात पहिले युवकांसाठी क्लासेसची सुविधा करील, शिक्षणाची सुखसुविधा करील, जेणेकरून इथून वाऱ्याहून वाशिमला मुलाला शिक्षणाची जायची गरज नाही पडणार. ठीक आहे सर, तुम्हाला शुभेच्छा आमच्यातर्फे. अजून काही तरुण मंडळी आपल्यासोबत आहेत मित्र, तुम्ही काय करता? एक मिनिट सांगा, तुम्ही काय करता? मी एमपीसी करतो. ओके, तर गावाच्या 5 मूलभूत गरजा कोणत्या आहेत तुझ्या मते? ठीक आहे, नकार दिलेला आहे. अजून काही तरुण आपल्यासोबत आहेत. काकाजी रामराम, तुम्ही तर मेंबर दिसताय मला. नाही काय नाही, म्हटलं पांढरे कपडे घातले बा मेंबर वगैरे असा. काय हवा काय वाऱ्याची? मस्त आहे पदेशीर आहे. हवा सारखी शे, गावात सगळे भाऊबंदीचा कारभार आहे. घरातलेच उमेदवार राहिले, त्यांचं वातावरण कसं चालू आहे? शांत आहे सगळं, हो काही भानगड नाही, झगडा नाही. आता होईन काय वाटत, त्याचं पब्लिक चाहते जनतेच्या. काय वाटतं तुम्ही सत्तेमध्ये होतात अगोदर कार्यरत, काय हवा काय? सत्तेरत मध्ये होतो, आता सत्तेच्या हिशोबाने आम्ही कामं गावाचे पूर्ण केलेले आहेत आणि करत आहोत. त्यासाठी आज का आम्हाला ठराविक सांगा तुम्ही तुमच्या कार्यक्रमाने केले? आम्ही कार्यक्रमामध्ये आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही सप्तशिंग केलं, दवाखाना केला, मेन रोडचे कामं केले, नाल्या केल्या आणि असे विहिरी. अजून तुम्हाला जर संधी दिली वारा जागेच्या जनतेने, तर अजून काय धोरण आहे पुढचं? आम्ही वारा जागीरमध्ये आम्हाला जर संधी दिली तर आम्हाला PHC दवाखाना मोठा आणायचा आहे, विस्तार करायचा आहे. त्याच्यानंतर आता बाकी राहिले रोडचे कामं आम्ही सत्यतेप्रमाणे करत राहू अशी आमची इच्छा आहे. तर वारा जहागीर हे जहागीरदारांचं गाव होतं पूर्वीचं, आणि 11 जागा आहेत, 11 जागेसाठी तब्बल 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात सध्या उभे आहेत. ठीक आहे ना, बरेचसे काही अपक्ष देखील उमेदवारी इथे उभे आहेत. तरुण मंडळी आपल्यासोबत आहेत, परंतु बोलण्यासाठी नमस्कार सर. एक मिनिट, तुम्ही बोल, काय सांगाल वाऱ्याबद्दल? वाऱ्याबद्दल सर, गाव एकदम म्हणजे प्रेमळ आहे. इलेक्शन नामापुरतं होते, पार्ट्या दोन इलेक्शन पुरत्या होतात. इलेक्शन झाल्याच्यानंतर सगळे एकजुटीनं मिळून मिसळून राहतात. सरपंच कोणी हो, सगळ्या गावाचा विकासाच्या यानं दृष्टिकोनातून सगळ्या लोकांचं सहमत राहते. इथे कुठेही वाद तंटा असं कुठल्याही प्रकारचं काही होत. गावाचा जो सामाजिक सलोखा आहे तो कायम राहतो. गावाचा सामाजिक सलोखा आहे तो कायम राहतो.
आणि कुठल्याही प्रकारचं कोणी सोबत फिरलं, कोणी कोणाला कोणाच्याही सोबत गेला तर कोणी कोणावर असं ऑब्जेक्शन घेत नाही, काय नाही काय नाही. नक्कीच ग्रामपंचायतीचं हे एक वैशिष्ट्य आहे. राजकारणाची म्हणजे राजकीय पक्षाच्या पलीकडे ही निवडणूक होते. साहजिकच घराघरामधून उमेदवार असतात, परंतु वरा या गावचं एक वैशिष्ट्य सरांनी सांगितलं की इथे सामाजिक सलोखा जो काही नात्याचे संबंध असतात ते टिकून राहतात आणि हेच आपल्याला करायचं आहे. 4 दिवसापुरत्या ह्या निवडणुका असतात, तदनंतर आपल्याला नॉर्मल लाईफ जगायचं असतं. धन्यवाद सर. काय म्हणते वाऱ्याची हवा कशी इलेक्शन मध्ये का हो इलेक्शन मध्ये जातो तर मी कस इलेक्शन मध्ये चांगली आहे हवा कुणाकडं राजू पायगन. बरं राजू भाऊ पायगन माजी सरपंच होते. काही 5 ठळक कामं सांगा त्यांनी. म्हणजे एक तर विद्युत लाईनचं काम आणलं, सरकार दवाखाना आणला, गावामध्ये रोड तयार केले, त्यानंतर म्हणजे नाल्या वगैरे बस स्टँडवर पूर्ण चुकवलं होता. रात्री अंधार नसतो गावात मग आता दिवे आहे सगळीकडे. हा दिवे आहेत. आता आता यावर संधी त्यांना देतील का मग परत? हे आता 50% तर सांगू शकतो, 100% तर नाही. 18 तारखेला. हा मित्र गावाचे 5 गरजा काय आहेत गावाच्या आपल्या वाऱ्याच्या? मी शिकेन नाही राजा. दुसरं सांग मला सांग बोलण्यासाठी काही शिक्षणाचं काही आवश्यकता असते का? जरा बरं शेती करता आपण. शेती नाही. काय करता? मजुरी. मजुरी करता. कुठे जाता कामाला? मी आनसिंगला आहे, आपला श्याम हेडाच्या इकडे H2 निर्मा पावडर तिकडे स्पेशलिस्ट. काय म्हणते वारा जहागीरची हवा काय सध्या इलेक्शनचं? वारा जहागीरच्या या जे आता मागच्या पंचवर्षीचा जो समजा काही निर्णय घेतले होते कामाचे, काही समजा आम्हाला जेणेकरून समजा आश्वासन दिले होते, काही जे काम म्हणजे थकीत राहिलेले आहेत, हां काही व्यवस्थित केले काही बाकी राहिले. मेन गोष्ट या गावाला पाण्याची महत्त्व म्हणजे आज रोजी 200 रुपये महिन्यानं सर्व गावाला पाणी भरून. मला एक सांगा तुमच्या गावामध्ये नदी कोस नदी आहे, एवढं मोठं धरण आहे, तरी पाण्याची समस्या आहेच. तरी मागच्या मला ते आता ते मागचं काही विसरायचं इलेक्शन आहे, आपण जर जास्त बोललो तर मी पहिलेच गरीब. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पूस नदी जाते, त्यानंतर एक मोठं धरण इथं आहे, तरी ही पाण्याची समस्या कायम आहे असं या तरुणाचं म्हणणं आहे. येस येस पाण्याबद्दल अजून काही तरुण आहेत थोडंसं मागर सर. साहेब पाण्याचा प्रश्न जे उद्भवला का नाही तर ग्रामपंचायतनं याच्या अगोदर पाण्यासाठी डोंडी दिली होती, पण त्याला 100% कनेक्शनची आवश्यकता होती. बरोबर आहे. आपण 100% जास्त काय ते कनेक्शन पाहिजे होते कशासाठी की समजा एकाच व्यक्तीला समजा जर एकाच व्यक्ती फक्त आला होता, आपण डोंडी दिली होती गावात, तर एकच व्यक्ती फक्त पाण्यासाठी आला होता, तर एका व्यक्तीसाठी पूर्ण मटेरियल चालवणं ते शक्य नव्हतं. बरोबर. ते लोड सांभाळला जाऊ शकत नव्हता, पाईपलाईन पूर्ण फुटत होती, त्याच्यामुळे गावात नाही. याच्या अगोदर पाण्या डोंडी आपण भरपूर प्रमाणात दिल्या, लोकांना कनेक्शन घेतले नाही. आता सांगा सद्यस्थितीमध्ये 2 पॅनल आहेत, 11 जागा आहेत, 25 उमेदवार आहेत, काही अपक्ष आहेत, काही पॅनलचे आहेत. सध्या हवा काय आहे? हवा तर सांगू शकत नाही, पण सर्व आपापल्या परीनं चालू आहे सर्वांचे. काय सांगा काका? जे या गावातनी जे घरकुलाची योजना आहे ही नुसती सांगायचं म्हणजे याच्यावरच आहे. गोरगरीबाचं म्हणणं एवढंच आहे की बा घरकुलं जे नरेंद्र मोदीनं जे घरकुलं दिलेत ते घरकुलं खूप कितपर्यंत म्हणजे कवा येतील असे बरेच येतात की इथं बाहेर गावच्या राहायला घर आहे का? नाही आहे, पण आमचं त्या योजनेमध्ये काही यादीमध्ये नाव होतं? यादीमध्ये नाव आहे, फक्त नावच आलेलं आहे, पण आतापर्यंत घरकुलं किंवा असेच बरेच येतं इथून बाहेरून जे येणार आहेत या लोकांना घरकुलं आहेत, जे इथं वतनदारीचे लोक आहेत यांना घरकुलं नाहीत. ठीक, ही एक समस्या यांनी बोलली जी जी सरपंचांना करायची असते, जी त्या प्रमुखांना करायची असते. बहुतांश गावाची समस्या आहे. तर एक ग्रामीण भागातील एक लोककलावंत शाहीर आपल्यासोबत आहे, संतोष डोंगरे यांनी एक काव्य इथं त्यांनी लिहिलेलं आहे, ते आपल्या वसुगृह लाईव्हच्या आणि बहुत प्रामुख्याने वारा जहागीरच्या लोकांसाठी ते अर्पण करत आहेत. चालू उद्या. गोरगरीबाचा कृष्ण मुरारी धाव धाव धाव, तुझ विनामची कर्म कहाणी कोणाला सांगाव, तुझ विनामची कर्म कहाणी कोणाला सांगाव. पैसे देऊन धान्य मिळे ना मूल बाळ उपवासी, वैतागाने वाट जीवाला स्वतःच घ्यावे फाशी. कसे करावे प्रश्न चिन्ह हे उडून घेतो धाव, तुझ विनामची कर्म कहाणी कोणाला सांगाव, तुझ विनामची कर्म कहाणी कोणाला सांगाव. मोठे मोठे लोक पुढारी कुणान देती सहारा, मतदानाच्या वेळेस घरोघरी करती रझारा. खोटे नाटे सांगून देतो साधून घेतो डाव, तुझ विनामची कर्म कहाणी कोणाला सांगाव,
तुझ विनामची कर्म कहानी कोणाला सांगाव। धन्यवाद शायर, अत्यंत मार्मिक शब्दात त्यांनी हे काव्य ग्रामीण भागातील राजकीय वातावरणावर त्यांनी तयार केलेलं आहे। शायर तुमचे अभिनंदन। काय म्हणते वारा जागीरची हवा सध्या? काय सध्या सर, वारा म्हणजे हवे जसे हवा सोडलं तसं उभंतात तशी हवा सोडली नाही। नाव गावाचं नावच वारा जागीर आहे, जहागीरांचं गाव। स्थिती एकदम चांगली आहे। तसं काय मतभेद? काही मतभेद नाही। एकाच गावातील लेकर आहेत, एकाच पाण्यात दोन मासे वाटून वाटून खातात। एकाच पाण्यातील दोन मासे। ओके, धन्यवाद। ठीक आहे, अजून काही वारा जागीर बद्दल तुम्ही सांगाल? इलेक्शन व्यतिरिक्त काय आता आमच्या वारा जागीर मध्ये? ग्राम पंचायत इलेक्शन आहे चा। आता काही लोक म्हणतात अपक्षाचा जोर आहे, काही लोक म्हणतात पार्टीचा जोर आहे। ती पार्टी येईल ती, आता काही लोक म्हणतात बदलाव पाहिजे, काही लोक म्हणतात तेच पाहिजे। आता ते ज्या पार्टीच्या गावच्या समस्याचे काय, त्या माणसानं त्या गावचा विकास केला तर त्या पाठीमागे पब्लिक राहील। विकास झाला आहे का बरोबर वाऱ्याचा? मागील 5 वर्ष झालेला आहे ना वाऱ्यातनी विकास झालेला आहे। पण 5 गरजा काय आहेत आपल्या गावच्या मुख्यतः आजच्या परिस्थितीमध्ये? आजच्या पोझिशनमध्ये काय, आजच्या ज्या पोझिशनमध्ये काय, जी पहिली पार्टी होती त्या पार्टीचा जोर राहील। तर सत्ताधारी पार्टीचा जोर आहे असं यांचं म्हणणं आहे। अद्याप नेमकं नाव काय आहे ते आपल्याला माहित नाही। सहसहज ना ग्रामपंचायत आता दोन पॅनलच्या गावामध्ये आहेत। आता सगळेच आपापला दावा ठोकून राहिले, ग्रामपंचायत मध्ये आपापला दावा ठोकून राहिले। मग आता लोक चुकून समजा आता मुसलमान समाज आहे, ते मुसलमान समाज आले आमच्या गावातनी त्या जुजुना सरपंच त्यांना मस्जिद दिली, तिकून मुसलमान फिरतील, तिकून ती पार्टी येईल। गावामध्ये वाचनालय आहे का? वाचनालय हो आहे गावात। व्यायामशाळा? व्यायामशाळा नाही। तर या गोष्टीची विद्यार्थ्यांना गरज असते, या तरुणांना गरज असते, ते होणं कुठेतरी अपेक्षित आहे। तरुणाकडून हे प्रश्न यायला पाहिजेत। काय सर वाऱ्याच्या 5 गरजा काय आहेत? वाऱ्याच्या आपल्याला काय माहीत नाही। तुम्ही काय करता? ड्रायव्हर हो। ड्रायव्हर आणखीन चालू आहे सगळं? नाही। काय मित्र काय करतोस? पोलीस बदलीस जायचं वाटते शादी किती कड काहीच नाही भाऊ, आपल्याला काही दोन शब्द बोलता येत नाहीत, आपण काही दोन शब्द बोलू शकत नाही। 6 शब्द बोलले बोलता बोलतो तुम्ही काहीच माहोल नाही वाऱ्यामध्ये। चाचा आलेले आहेत शेतामधून। हो काका, कुठून आले तुम्ही? कुठून आले? वाऱ्यातून। बरं, काय माहोल आहे इलेक्शनचा? आता माहोल आपल्याला वाऱ्यात काय माहिती आहे? तुमची फॅशन कोणती नेमकी? ही काय फॅशन आहे अशी? ही वाऱ्यातून शेंगायत का दुरीच्या? हो। बर बर, कुणाचा माहोल आहे वाऱ्यात? नाही कुणाचा माहोल आहे? माहोल आता का आपल्याला काय माहित वाऱ्यात? नाही तुम्ही घरी तर येता ना संध्याकाळी, मग कुणाचा माहोल? हा मला सांगा साहेब, वारा जागीरच्या 5 समस्या आणि 5 विकास कामे। प्रथम आमची समस्या आहे की आमच्या गावामध्ये जवळपास 3 वर्षापासून आरोग्य उपकेंद्र झालेलं आहे, पण अद्यापपर्यंत ते सुरू झालेलं नाही। महत्त्वाची समस्या गावात आरोग्याची आहे। दुसरी समस्या म्हणजे मंगरुळपीर आणि अंगसिंग रोडला जे पूस नदीवर महत्त्वाचा पूल आहे, तीही समस्या आहे महत्त्वाची। आणि विजेची समस्या आहे आमच्या गावात। आमच्या गावात लगत MECBचं उपकेंद्र होत आहे, ते आता होण्यातच आहे। पण ठीक आहे, 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मागील जे सरपंच आहेत राजू पायगन, यांना 100 पैकी किती गुण द्याल तुम्ही? त्यांनी त्यांच्या परीने कामं केलेत, प्रत्येक सरपंचाकडून 100% कामं हे होतच नसतं। नक्कीच बरोबर आहे, तरी पण जेवढे करायला पाहिजे तेवढे काही झालेले नाही। तुम्ही आता पॅनल तुमचं तयार केलेलं आहे, तुमचे काय धोरणं आहेत? नाही, आम्ही हेच आमचे धोरणं महत्त्वाचे आणि आमचा जाहीरनामा हाच राहील की आरोग्य, शिक्षण, आमच्या गावाच्या लेवलला हे धरण आहे तिथं रोजगार कसा मिळेल आणि जास्तीत जास्त गाव व्यसनापासून दूर कसं राहील हे आमचे प्रथम कर्तव्य राहील। ओके, असू द्या। अजून काही तरुण मंडळी आपल्यासोबत आहे। काकाजी नमस्कार, वाऱ्याची हवा काय म्हणते? वाऱ्याची हवा आता परिवर्तन मागतोय। परिवर्तन हवंय? परिवर्तन हवंय। परिवर्तन कशा प्रकारचं परिवर्तन? बरं, इथे सुविधा कोणत्या झाल्या आजपर्यंत? एवढी मोठी 11 बाळी असून तेवढा गावाचा विकास झालाच नाही। ठीक आहे, समजा परिवर्तन झालं तर येणारे जे काही मेंबर्स असतील असं काय करतील गावासाठी? विकास झालाच नाही परिवर्तन झाल्यानंतर। विकासाची व्याख्या काय? म्हणजे काय सगळे गावातले लाईट लागतील, पाणी लागतील, लाईट टेम्पररी लाईट फक्त हे लाईट नाही सुद्धा होईल तर नवीन बाडी लावलंच का लावलंच का नाही? परिवर्तन अपेक्षित आहे, परिवर्तन अपेक्षित आहे। अजून काही तरुण मंडळी जे शहरात गेले होते
नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे. नमस्कार, काय तयारी शॉपिंगची? काहीच नाही, आणखीनला आलो, काही सामान घेऊन आलो इलेक्शनाचं. ताईट दिसतात? लय ताईट आहे, जोराचं ताईट आहे. काय परिवर्तन होणार की? परिवर्तन होणारच आहे ना. काही लोकांच्या समस्या राहतात, ते गोरगरिबाचे सगळं जनतेचा कलच फिरलेला आहे तसा आहे. चला, शुभेच्छा तुम्हाला. तर वाराजागिल वाशिम तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामीण भागातील ही ग्रामपंचायत आहे. 11 ची बॉडी आहे आणि सध्या 11 जागेसाठी 25 उमेदवारामध्ये अति तटीची लढत सुरू आहे. काही जणांचं म्हणणं आहे परिवर्तन इथं अपेक्षित आहे, तर काहींनी जे काही सत्ताधारी होते पूर्वीचे राजूभाऊ पायगन यांच्या पॅनलमधली, यांनाही बरेचसे गुण दिले, त्यांनीही बरेचसे विकास कामे केले असं काहींचं म्हणणं आहे. काही तटस्थ मत व्यक्त केले आहेत, तर काही जे काही अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी या दोहोंना पाठे पुढत एक तिसरंच काहीतरी करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आता नेमकं परिवर्तन होणार की सत्ताधारीच कायम राहणार, हे तर आता येणारा काळ म्हणजे 18 जानेवारीला याचं सर्वस्वी चित्र स्पष्ट होईलच. तृतास रिजनलिस्ट रामेश्वर पाटोळेसह वत्सगुल्म लाईव्हसाठी रामधनगर वारा जहागीर अनसिंग.